नमस्कार, सपनाच किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, नवरात्री चालू झालेली आहे आणि नवरात्रीसाठी रोज उपवासाला काय बनवायचं हा खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. एखादा उपवास असला की आपण पटकन काहीतरी करून रिकाम होतो, पण 9 दिवस उपवासाला काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे आपल्यासमोरचा. त्यासाठी आज मी अगदी झटपट होणाऱ्या 4 उपवासाच्या भाज्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत. चला तर मग मंडळी, जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण लाल भोपळ्याची भाजी कशी तयार करायची ते बघूया. तर एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतले. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1/2 चमचा जिरे घालायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये मी 1/2 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे. आता तुम्हाला हिरव्या मिरचीचा ठेचा नसेल घालायचा तर मिरचीचे तुकडे किंवा लाल मिरची पावडर घातली तरीही चालेल. ठेचा तेलावरती व्यवस्थित परतून घेतला आणि त्यानंतर इथे मी यामध्ये भोपळ्याच्या फोडी घातलेल्या आहेत. याला व्यवस्थित तेलावरती 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे. हा भोपळा शिजायला जास्त वेळ लागत नाही, तर साधारण 1 मिनिटभर मी हा भोपळा तेलावर परतून घेतला. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या भोपळ्याला काशीफळ असं देखील म्हणतात. तर बघा, मी व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं. आता हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी यावरती झाकण ठेवून 1-4 मिनिटांसाठी याला वाफ काढून घेऊया. तर 1-4 मिनिटे झाले आहेत, यावरचं मी झाकण काढलं. याला व्यवस्थित आपण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर एकदा आपण चेक करूया भोपळा शिजला आहे की नाही. तर भोपळा आतून थोडासा मला कच्चा वाटतो आहे, त्यामुळे एकदा मिक्स करून पुन्हा यावरती 1-2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात. तर फोडी सगळ्या मी एकसारख्या करून घेतलेल्या आहेत. यावरती मी झाकण ठेवलं आणि 1-4 मिनिटांनी पुन्हा हे आपण उघडून बघूयात. एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बघूयात हा भोपळा शिजला आहे की नाही ते. अगदी हाताने जर याला थोडंसं मॅश केलं तरी हा लगेच तुटतो आहे, म्हणजेच आपला भोपळा छान शिजलेला आहे. आता यामध्ये मी 1-1.5 चमचा भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट घालतीये आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर. आता इथे तुम्हाला कोथिंबीर जर चालत नसेल तर नाही घातली तरीही चालेल. मी पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि फक्त 1 मिनिटाची आपण याला वाफ काढून घ्यायची आहे. तर त्यासाठी यावरती झाकण ठेवूया. तर फक्त 1 मिनिटभर यातला मी वाफ काढून घेतली आणि अशा प्रकारे इथे आपली मस्त काशीफळाची भाजी तयार झाली. बघू शकता दिसायला अगदी मस्त दिसते. तर गॅसची फ्लेम इथे मी बंद केली आणि याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपली मस्त पौष्टिक भोपळ्याची भाजी तयार. आता बघूयात आपण राजगिऱ्याची भाजी. तर बघा, ही राजगिऱ्याची भाजी दिसायला अशी दिसते. ही भाजी नवरात्रीच्या उपवासाला चालते. दिसायला ही तांदूळशाच्या भाजीसारखीच दिसते, पण याची पानं थोडीशी मोठी असतात. तर ही भाजी आधी 2-3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर ती अशा प्रकारे बारीक अशी चिरून घ्यायची आहे. इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे. आता बनवायला सुरुवात करूया. तर कढईमध्ये 1 चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये 1/2 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे व्यवस्थित तडतडले की त्यानंतर 1/2 चमचा यामध्ये मी हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे. आता हे व्यवस्थित या तेलावरती हा ठेचा परतून घ्यायचा आहे आणि लगेच यामध्ये चिरून ठेवलेली राजगिऱ्याची भाजी घालूयात. आता ही भाजी दिसायला जास्त जरी दिसत असली तरी परतल्यानंतर याची क्वांटिटी खूप कमी होते, त्यामुळे आधी ही व्यवस्थित आपण परतून घ्यायची आहे आणि नंतरच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, नाहीतर आपलं मिठाचा अंदाज चुकू शकतो. तर आधी ही भाजी मी 2-3 मिनिट परतून घेतली. आता इथे बघू शकता भाजीची क्वांटिटी खूप कमी झालेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर यामध्ये अगदी 1/4 चमचा मी मीठ घातलेलं आहे. याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. मीठ घातलं की या भाजीला पाणी सुटते आणि याच पाण्यावरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर बघा, मी व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं. आता यावरती झाकण ठेवून 1-4-5 मिनिट याला वाफ काढून घेऊया. ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 3-4 मिनिटात एका वाफेमध्ये ही भाजी शिजून निघते. तर बघा, 1-4-5 मिनिटांनी यावरचं मी झाकण काढलेलं आहे आणि याला मी आधी व्यवस्थित मिक्स करून घेतेय. तर आता ही भाजी शिजली का नाही ते आपण चेक करूया. तर भाजीतला जाड देठ बघायचा आहे. तर एकदम मऊ असा हा देठ शिजलेला आहे, म्हणजे भाजी आपली शिजलेली आहे. आता एका सर्विंग प्लेटमध्ये याला काढून घेऊयात. तर अशा प्रकारे इथे आपली मस्त झणझणीत अशी राजगिऱ्याची भाजी तयार झाली. आता आपण तिसरी भाजी बनवतो आहे कच्च्या केळाची. आता ही कच्ची केळी आधी कशी चिरायची ते बघूया. तर केळं आधी मी धुवून घेतलं, त्यानंतर अशा याच्या स्लाईस करून घ्यायच्या आहेत. तर जास्त जाडंही नाही आणि खूप पातळ नाही अशा स्लाईस मी इथे आधी करून घेते आहे.
आणि स्लाईस केल्यानंतर यावरची अशा प्रकारे ही साल आपल्याला काढून घ्यायची. आधी याची साल कच्च्या गळाची निघत नाही, त्यामुळे अशा प्रकारे जर काढलं तर ते पटकन याची साल निघून येते. तर अशा प्रकारे इथे मी सगळ्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत. आता याची भाजी कशी तयार करायची ते बघूयात. तर कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे चांगले उडले की यामध्ये 1 चमचा मी हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे. ठेचा या तेलावरती अगदी छान असा परतून घ्यायचा आहे. तर ठेच्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडे घातले तरीही चालतील. तर हा ठेचा परतून झाला. आता लगेच यामध्ये आपल्याला या कच्च्या केळीच्या फोडी घालायच्या आहेत आणि त्या देखील तेलावरती आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत. तर 1 मिनिटभर या ठेच्यासोबत या फोडी देखील आपण व्यवस्थित परतून घेऊयात. थोड्याशा परतून घेतल्या की त्या छान मऊ होतात आणि लवकर शिजायला मदत होते. तर आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये देखील आपल्याला पाणी घालायची अजिबात गरज लागत नाही, फक्त वाफेवरती ही भाजी छान शिजली जाते. तर मी एकसारख्या फोडी करून घेतल्या. यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटाची याला वाफ काढून घेऊया. तर बघा, 4-5 मिनिटांनी यावरचं मी झाकण काढलेलं आहे. याला एकदा मिसळून घ्यायचं आहे. तर एकदा आपण चेक करूया ही भाजी शिजली का नाही ते. तर मी कलथ्याने बघतीय, तर अजूनही ही भाजी आतून कच्ची आहे. तर पुन्हा 3-4 मिनिटाची आपण याला वाफ काढून घ्यायची आहे. तर यावरती मी झाकण ठेवलेलं आहे. 4 मिनिटांनी पुन्हा यावरचं मी झाकण काढतीये. आणि आता बघा, हे दिसतानाच लक्षात येतं आहे की ही भाजी आपली शिजलेली आहे. तरीही आपण एकदा चेक करूया. तर बघा, अगदी छान मऊसूत अशी ही भाजी आपली शिजलेली आहे. आता यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा भाजलेल्या दाण्याचा कूट घालतीये आणि थोडीशी कोथिंबीर. पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ओल्या नारळाचा चव घातला तरीही चालेल. त्याने देखील या भाजीला अतिशय मस्त अशी टेस्ट येते. तर एकदा ही भाजी मी छान मिक्स करून घेतली. आता फक्त 1-2 मिनिटभर याला झाकून ठेवून वाफ काढून घेऊया. तर 1 मिनिटाने यावरचं झाकण काढलं आणि गॅसची फ्लेम इथे मी बंद केली. अशा प्रकारे इथे झणझणीत अशी कच्च्या केळाची भाजी तयार झाली. आता आपण बघणार आहोत भेंडीची भाजी. तर भेंडी आधी स्वच्छ धुवून घेतली, एका स्वच्छ कापडाने ती पुसून घेतली आणि नंतर त्याचे अशा प्रकारे थोडेसे लांब तुकडे करून घ्यायचे आहेत. म्हणजे साधारण 1 भेंडीचे मी 4 तुकडे केले. तर त्याला मध्ये अशा प्रकारे काप देऊन घ्यायची आणि कापल्यानंतर चेक करायची आतून किडकी तर नाही आहे ना. तर अशा प्रकारे सगळी भेंडी आपल्याला आधी कट करून घ्यायची आहे. आता बनवायला सुरुवात करू. तर कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये कापून ठेवलेली भेंडीचे तुकडे घालायचे आहेत आणि भेंडी आपल्याला या तेलावरती अगदी छान असे भाजून घ्यायची आहे. भेंडी भाजून घेतल्यामुळे ती अजिबात चिकट लागत नाही आणि ती पटकन शिजायला मदत होते. तर 4-5 मिनिट ही भेंडी अशीच आपल्याला तेलावरती भाजून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे यावरती काळे डाग पडलेले आहेत. आपली भेंडी भाजून झालेली आहे. तर यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ घालतीये आणि मीठ घालून पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे भेंडी आपली बघा अगदी छान भाजली आहे आणि शिजली देखील आहे. तर आता ही भेंडी आपण काढूनही घेऊ शकतो किंवा बघा, मी अशा प्रकारे इथे फक्त साईडला करून घेतलेली आहे आणि मध्ये पुन्हा 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि त्या तेलावरती 1/2 चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे व्यवस्थित त्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि हा ठेचा देखील या तेलावरती अगदी मध्येच आपल्याला अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही भेंडी साईडला काढून त्याच कढईमध्ये तेल टाकून असं परतून तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर हे बघा, मी मिरची इथे छान परतून घेतलेली आहे. आता या भेंडीमध्ये हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला मी मिक्स करून घेतलं. आता यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मी थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे. या लिंबाच्या रसामुळे भेंडी अगदी छान चटपटीत अशी बनून तयार होते. तर व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं आणि फक्त 1 मिनिटभर याला आपण वाफ काढून घेणार आहोत. वाफ काढून घेण्यामागचं एकच कारण की यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित मिसळले जातात आणि छान मुरले जातात. म्हणून आपण कुठलीही भाजी बनवताना एक वाफ शेवटी नक्की काढून घ्यायची. तर बघा, इथे आपली मस्त चटपटीत अशी भेंडीची भाजी तयार झाली. गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे. बघू शकता भेंडी आपली मस्त मऊसूत अशी शिजली आहे. तर आता याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर अशा प्रकारे इथे आपली मस्त भेंडीची चटपटीत आणि झणझणीत भाजी तयार झाली. तर अशा प्रकारे आपल्या उपवासाला चालणाऱ्या मस्त झणझणीत आणि चटपटीत अशा भाज्या 4ही इथे आपल्या तयार झालेल्या आहेत.
अगदी 5 मिनटात बनवून तयार होतात. या भाज्या आपण वरईच्या भाकरीसोबत किंवा वरई आणि भात केला त्यासाठी तोंडी लावण्यासाठी देखील आपण बनवू शकतो. तर तुम्हाला जरी 9 दिवस उपवासाला काय बनवायचा हा प्रश्न पडत असेल तर अशा प्रकारे रोज एक भाजी आपण बनवून तयार करू शकतो. तर तुम्ही देखील अशा प्रकारे ही भाजी नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट करून नक्की लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत, तोपर्यंत.